पनवेल महापालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी अतिरिक्त आयुक्त डॉक्टर प्रशांत रसाळ यांच्याकडून स्वीकारली. आयुक्तपदाच्या खुर्चीला वंदन करून या पदाची सूत्रे स्वीकारल्यावर आयुक्त चितळे यांनी पालिकेचा विकासाभिमुख कारभार करण्यासाठी पालिकेला आर्थिक सक्षम बनवण्यासोबत लोकाभिमुख पारदर्शक कारभार करू असा मानस व्यक्त यावेळी केला. पदभार स्वीकारल्यानंतर आयुक्त चितळे यांचे सर्वांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. महापालिका आयुक्त पदाची सूत्रे स्वीकारल्यावर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना माहिती देताना आयुक्त चितळे यांनी तत्कालीन आयुक्त गणेश देशमुख यांच्या कामाच्या अनुभवामुळे महापालिकेच्या कारभाराचा पाया रचल्याचे स्पष्ट केले. तसेच राज्यघटना, शासनाचे कायदे, नियम, शासन निर्णय याअंतर्गत महापालिकेचा कारभार करताना लोकाभिमुख प्रशासन, लोकांच्या दृष्टीने सुशासन, पारदर्शकता हे प्रशासन कार्यरत राहील. या महापालिकेसमोर विविध आव्हाने आहेत, त्याचा पूर्णपणे अभ्यास केला जाईल. या महापालिकेच्या स्थापनेवेळी मी इथे होतो, हे माझे भाग्यच आहे. त्यानंतर आयुक्त गणेश देशमुखांनी त्यांच्या कार्यकाळात महापालिकेचा पाया रचला. त्यानंतर किशोर अवस्थेतील पनवेल महापालिकेला सुदृढ अवस्थेमध्ये नेण्याकरिता माझा आणि प्रशासनाचा जास्तीत जास्त कल राहील. पालिकेचा आर्थिक पाया भक्कम करणे आणि नागरिकांना लोकाभिमुख सेवा उपलब्ध करून देणे यासाठी पारदर्शक पद्धतीने कारभार करण्याचा मानस असल्याचे सांगितले.